तुम्ही स्वतःला हिंदू श्रेणी समजता, मात्र आमच्याकडे शेतकरी शेतमजुरांची वाघीण आहे अशा शब्दात प्रीती बंडी यांची स्तुती करत बच्चू कडूंनी नवनीत राणांना टोला लगावलाय. आता ऑटो रिक्षा धक्का दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. अमरावतीच्या दर्यापूर येथील खल्लार गावात भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या सभेमध्ये झालेल्या राड्यानंतर दर्यापुरात आज महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. राड्याच्या घटनेचा निषेध करत शहरातून रॅली काढत निषेध सभा देखील घेण्यात आली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील राजकारणात नवा ट्विस्ट आलाय. मधुरिमा राजे छत्रपती यांचे बंधू विश्वविजय खानविलकर यांनी पत्रक काढत शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा जाहीर केलाय. डोंबिवली मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानंतर सदानंद थरवळ यांनी शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. याच थरवळांनी भावनिक पोस्ट करत भाजप उमेदवार रवींद्र चव्हाण यांना पाठिंबा जाहीर केलाय. आमची लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. महायुती बरोबर ज्यांनी घात केला ते माझ्या विरोधात लढतायत, पण धनशक्ती विरोधात जनशक्तीच जिंकेल असा विश्वास सुहास कांदे यांनी व्यक्त केलाय. तुम्ही उमेदवार पाहू नका तर चिन्ह पाहून मतदान करा. 23 तारखेला गुजरातमध्ये फटाके फुटून द्यायचे नसतील तर महाविकास आघाडीला मतदान करा असं आवाहन करत संजय राऊतांनी महायुतीला टोला लगावलाय. हिंदू सर्व धर्म समभाव हा शब्द इंदिरा गांधींनी घुसडलेला शब्द आहे असं वादग्रस्त विधान कालीचरण महाराज यांनी केलंय. जिथे धर्म नाही तिथे अधर्म आहे असंही विधान त्यांनी केलं. भाजपचे कार्यकर्ते माझे भाऊच आहेत, ते मलाच मतदान करतील. उमेदवाराला खुश करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत झेंडे दाखवले अशी खोचक प्रतिक्रिया काँग्रेसचे नागपूर मध्यचे उमेदवार बंटी शेळके यांनी दिली आहे. भाजप नेते स्वर्गीय विलासजी मोहोळ यांच्या स्मरणार्थ पुण्यातील एनडीए मैदानात क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी चंद्रकांत पाटलांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. मैं जो बोलता हूँ वो पूरा करता हूँ डंके की चोट पर असं म्हणत नितीन गडकरींनी महाविकास आघाडीला टोला लगावलाय. देशात आमचं सरकार, राज्यातही आमचं सरकार, आम्ही विकास करतो आणि श्रेय मात्र दुसरेच घेतात, आनंद दुसरेच व्यक्त करतात असं म्हणत मंत्री गडकरींनी रोहित पवार यांना टोला लगावलाय. अलिबागच्या शहापूर इथे शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी आणि अपक्ष उमेदवार दिलीप भोईर यांची रॅली पार पडली. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी आमनेसामने येत घोषणाबाजी केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत रॅली शांततेमध्ये पार पडली. कर्जत मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. फेक नरेटिव्ह सेट करू नका, जनता विधानसभेला फसणार नाही, जनता विकासालाच मत देईल अशी टीका थोरवे यांनी केली. आता एक मोठी बातमी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमधून महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधलाय. तसंच मुलींच्या शिक्षणाची काळजी करू नका, कारण मुलींचा मामा मंत्रालयात बसलाय असं फडणवीस म्हटलेत. आम्ही सख्खे भाऊ आहोत, मार्केटमध्ये काही सावत्र भाऊ आलेत असाही टोला फडणवीसांनी लगावलाय. तुमच्याकडे मुलीला शिकवायला पैसे नसतील, काळजी करू नका, मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत, ते मुलीचा सगळा खर्च करतील आणि आम्ही मुलींचं मोफत शिक्षण ही योजना आणली. आता मुलींना 2 लाख 4 लाख 5 लाख कितीही फी असली तरी देखील ती फी राज्याचं सरकार भरत आहे आणि मुलींना आपण शिकवतो आहे. मलबार हिल मतदारसंघातील ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार भैरूलाल चौधरींनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्कात स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. यानंतर भैरूलाल चौधरींच्या प्रचारासाठी ठाकरे गटाकडून बाईक रॅली देखील काढण्यात आली. रेवंत रेड्डींकडून पक्ष निष्ठेचे धडे घेण्याची मला गरज नाही, आरएसएस आणि तेलुगू देसमला दगा देऊन ते काँग्रेसमध्ये आले असा पलटवार अशोक चव्हाण यांनी केलाय. लाडकी बहिणी योजना आमची असून उत्तर प्रदेश पाठोपाठ आता महाराष्ट्रात देखील ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली आहे असं वक्तव्य मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केलंय. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. नवी मुंबईच्या बेलापूर मतदारसंघाचे उमेदवार गजानन काळे यांनी मतदारसंघाच्या प्रश्नावर घटक चाचणी परीक्षा भरवली. याची प्रश्नपत्रिका त्यांनी संदीप नाईक आणि मंदा म्हात्रेंना पाठवली आहे. तुम्ही जर या परीक्षेत पास झालात तर मी निवडणुकीतून माघार घेईन असं आव्हान काळेंनी दिलंय. महायुतीकडून गोंदिया शहरात भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या पत्नीसह महिला यावी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या, तर शेकडो कार्यकर्त्यांनी देखील रॅलीमध्ये सहभाग घेतला.
शिवेंद्रराजे भोसलेंच्या प्रचारासाठी खासदार उदयनराजेंनी जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी पुष्पाची स्टाईल करून दाखवत आम्ही दोघंही झुकणार नाही असं म्हटलं, तर काँग्रेसनं जाणीवपूर्वक जनतेला मागास ठेवलं असा आरोप त्यांनी केलाय. साताऱ्याच्या गांधी मैदानात शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी जाहीर सभा पार पडली. यावेळी प्रचारसभा संपल्यानंतर उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंची कॉलर पकडून त्यांची कॉलर उडवली. शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. आमच्या सभेची परवानगी रद्द करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलोय आणि आता लोकांनी निवडणूक हाती घेतली असा इशारा देखील शरद पवार यांनी दिला. तर उमेदवारच असा दिलाय की त्याला निवडून देण्याशिवाय पर्याय नाही असं वक्तव्य देखील त्यांनी केलं. जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोडाबाजार महाराष्ट्राच्या राजकारणात झाला असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. तसंच महायुतीच्या प्रगती पुस्तकावर लोकसभेला नापास शेरा मारला असल्याचं म्हणत त्यांनी खोचक टोलाही लगावला. जरांगे पाटलांचं नाव घेऊन भोकर विधानसभा मतदारसंघात दिशाभूल केली जात असून काही जण काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन करत होते, मात्र या घटनेची चौकशी करावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे. जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलं. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार असा प्रचार विरोधकांकडून केला जातोय, मात्र आम्ही संविधान बदलणार नाही, कोणाचं संविधान बदलण्याची हिंमत नाहीये असं नितीन गडकरी यांनी म्हटलं. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा मतदारसंघात बहीण विरुद्ध भाऊ असा सामना चर्चेचा विषय बनलाय. शिवसेनेचे उमेदवार किशोर पाटील यांच्या विरोधात त्यांची बहीण वैशाली सूर्यवंशी निवडणूक लढवत आहेत. राज्यासाठी आपल्या बहिणीचे कोणतंच योगदान नाही, त्यामुळे आपलाच विजय पक्का असा विश्वास किशोर पाटील यांनी व्यक्त केलाय. आता माझी सटकली 23 तारीख जाऊ द्या मग दाखवतो. गुलाबराव पाटील यांनी धरण गावातील सभेत विरोधकांवर सडकून टीका केली आहे, तर ज्यांनी खालच्या पातळीची टीका केली त्यांना सोडणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. कसब्यात प्रचार फेरी दरम्यान किटली विरुद्ध पंजाची जुगलबंदी पाहायला मिळाली आहे. काँग्रेस बंडखोर कमल व्यवहारे यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या समोर घोषणाबाजी केली. 2017 पासून दिल्लीमध्ये काय झालं, अजित पवारांचा शपथविधी ते महाविकास आघाडीचे सरकार येण्यापर्यंत काय झालं हे पुराव्यानिशी सिद्ध करेन असं आव्हान धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना दिलंय. सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंचं आव्हान स्वीकारलंय. लोकशाही प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असून धनंजय मुंडेंसोबत चर्चेला बसायला तयार असल्याचं सुप्रिया सुळे म्हटल्या. खासदार शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी बारामती टेक्सटाईल पार्कला भेट दिली आणि यावेळी तिथल्या महिलांशी संवाद साधत युगेंद्र पवारांना विजयी करा असं आवाहन प्रतिभा पवार यांनी केलं. आता एक सविस्तर बातमी पाहूयात. नांदगावमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली आणि या सभेत एकनाथ शिंदे यांनी सुहास कांदे यांचं नाव घेत विरोधकांवर सडकून टीका केली आहे. सुहास त्यांच्याबरोबर होता तेव्हा चांगला होता आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन गेला आणि तो गुंड झाला, पण तुम्ही तर दरोडेखोर आहात असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. करतील विरोधकांचे कंप्लीट वांदे, त्यांचं नाव आहे सुहास कांदे. विरोधकांचे ज्यांनी केले वांदे, विरोधकांचे ज्यांनी बंद केले धंदे, उसका नाम है सुहास कांदे. और सुहास के पीछे मजबूत खड़ा है ये एकनाथ शिंदे. विरोधकांकडून सुनील टेंगरेंना बदनाम करण्यासाठी खोटेनाटे आरोप सुरू आहेत, त्याकडे दुर्लक्ष करा असं आवाहन अजित पवार यांनी वडगाव शेरीतील सभेदरम्यान केलं. सुनील टेंगरेंना पुन्हा आमदार करण्यासाठी अजित पवारांसोबतच भाजपच्या जगदीश मुळीक यांनी देखील चांगलीच कंबर कसली आहे. यावेळी वडगाव शेरीमध्ये महायुतीचाच आमदार होईल असा दावा जगदीश मुळीक यांनी केलाय. मला भोर मतदारसंघात आल्यावर लाज वाटते, इथे विकास नाही, काय इथले रस्ते, काय इथलं बसस्थानक, राजगड कारखान्याची काय अवस्था, आधी काही काम झालं नाही पण आता काहीतरी निधी देऊन आम्ही काम सुरू केलंय असं विधान अजित पवार यांनी केलं. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.
यवतमाळच्या वणी विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांनी गावखेड्यामध्ये जाऊन प्रचार केला. कॉर्नर मीटिंग घेत मनसेच्या इंजिनवर शिक्का मारण्याचं मतदारांना त्यांनी आवाहन केलं. नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातील भाजपचे आमदार राजेश पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेली सभा गावकऱ्यांनी उधळून लावली. मराठा आरक्षणासाठी योगदान नसल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी सभा उधळली. संभाजीराजे छत्रपती यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. खुर्चीच्या प्रेमासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला, मात्र बाळासाहेब ठाकरे काँग्रेससोबत जाणार नाही म्हणाले असतानाही उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेले का, हे चालतं का असा सवाल त्यांनी केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत. कर्जत जामखेड मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्यासाठी यांच्या प्रचारासाठी जे पी नड्डा यांची सभा होणार आहे. गोंदियातील अर्जुनी मोरगावात महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मैदानात उतरणार आहेत. नितीन गडकरी आणि प्रफुल्ल पटेल हे राजकुमार बडोले यांच्या प्रचारासाठी आज गोंदियामध्ये असणार आहेत. वर्ध्याच्या आर्वीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार सुमित वानखडे यांच्या प्रचारासाठी फडणवीसांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. आष्टी मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्या प्रचारासाठी सकाळी 10 वाजता अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची जाहीर सभा असणार आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं सभेकडे लक्ष असेल. आळंदी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारासाठी चाकण बाजार समिती आवारात उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. यावेळी संजय राऊत देखील उपस्थित असतील. मुंबईतील वर्सोवामध्ये आज राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. मसानदेवी मंदिरासमोर राज ठाकरेंची दुपारी 3 वाजता जाहीर सभा होणार आहे. बीडच्या आष्टी मतदारसंघातून भाजपचे सुरेश धस निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेला पंकजा मुंडे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांची धुळ्यामध्ये जाहीर सभा झाली आणि यावेळी त्यांनी मणिपूरमध्ये परिस्थिती चिघळली असताना पंतप्रधान राज्यात प्रचार करण्यात मग्न आहेत अशी टीका केली आहे. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लढत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्याशी होते. शिंदे आतापर्यंत 3 वेळा या मतदारसंघातून निवडून आले असले तरी यंदा मुख्यमंत्री म्हणून रिंगणात असल्यानं या मतदारसंघाला विशेष महत्व प्राप्त झालंय. बारामती विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. यासाठी दोन्ही पवारांनी सांगता सभेचं आयोजन केलंय. शरद पवार आणि अजित पवार बारामतीमध्ये सांगता सभा घेणार आहेत. यावेळी मतदार नक्की कुणाची साथ देत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्रात विधानसभेच्या प्रचाराला जोर चढला असून 288 मतदारसंघात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक रिंगणात यावेळी राष्ट्रीय राज्यस्तरीय पक्षांसह नोंदणीकृत असे 158 राजकीय पक्ष उतरले आहेत. यात बहुजन समाज पक्षानं सर्वाधिक 237 उमेदवार उभे केले. गडचिरोलीमध्ये निवडणूक प्रक्रियेसाठी वायुसेना आणि लष्कराची 5 MI-17 हेलिकॉप्टर आलेले आहेत. अहेरी इथे वायुसेनेच्या MI-17 हेलिकॉप्टरद्वारे विधानसभा मतदारसंघाच्या 76 मतदान केंद्रांवरील मतदान कर्मचाऱ्यांचं हेली ड्रॉपिंग झालेलं आहे. मुंबादेवी विधानसभेच्या उमेदवार शायना एनसी यांनी कामठीपुरा परिसरात प्रचार दौरा केला. या प्रचार फेरीमध्ये शायना एनसी यांच्यासोबत प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती देखील उपस्थित होते. त्याचबरोबर राजस्थान पालीचे खासदार पीपी चौधरी हे देखील उपस्थित होते. महाराष्ट्रात चोरीचं सरकार आहे, चोरांनी मिळून बनवलेलं हे सरकार आहे अशी टीका मल्लिकार्जुन खरगेंनी केली आहे. तर भाजप विषारी साप आहे आणि त्याला मारून टाका असा हल्लाबोल देखील खरगेंनी केलाय. जळगावात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी भव्य रॅली काढली. यावेळी आमदार सुरेश भोळेंनी नागरिकांचे आशीर्वाद घेत भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलं. एरंडोलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे अपक्ष भगवान महाजन यांना भर सभेत कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून जल्लोष केला. दरम्यान महायुतीच्या शिवसेनेकडून महाजन यांच्या विरोधात अमोल पाटील रिंगणात आहेत. आतापर्यंत सलग 5 निवडणुकांमध्ये विरोधकांचं आव्हान परतवून लावत विजयी होणाऱ्या राजेश टोपेंसमोर यंदा सर्वच उमेदवारांनी दंड थोपटले. त्यामुळे घनसावंगी मतदारसंघात टोपेंविरुद्ध सारे उमेदवार अशी लढत असल्याचं चित्र आहे. मुंबईतील हाय वोल्टेज लढत असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. झीशान सिद्दीकी, वरुण सरदेसाईंसह तृप्ती सावंत या देखील निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलंय.